आणि ज्या माणसाजवळ काही नाही खिशात त्याला देखील वाटतंय मी पंतप्रधान होऊ शकतो. महादेव जानकर, तुला खासदार वगैरे काय व्हायचं असेल तर तुला तुझ्या पक्षातूनच व्हावं लागेल. जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन च्या 6व्या युवा संसदेसाठी आजच्या शुभेच्छा. आजच्या ह्या युवा संसदेला प्रमुख पाहुणे म्हणून असलेले आदरणीय खासदार मल्लपट्टू रामदासजी तडससाहेब, आदरणीय दुसरे खासदार ज्यांनी नगरसेवक ते खासदार केलेलं आहे अतिथे श्रीरंगाप्पा बारणे, तिसरे खासदार आमचे बंधुराज आणि माझ्यासारखा छोटा पक्ष असलेले खासदार इम्तियाज जलील साहेब, तसंच आमच्या भगिनी अंकिता पाटील उर्फ ठाकरे आणि आमचे धडाडीचे अतिशय नगरसेवक चांगले वसंत मोरे साहेब, त्यांनीही मला सहयोग केलेला आहे. त्याच्यात मोरे साहेब, जाधवर साहेब, सुधाकररावजी आणि आपले शार्दूलजी आणि महाभारताचे प्रोड्युसर आमचे रामपाल वाराणसी आणि सर्व पत्रकार बंधू भगिनीनो आणि मित्रांनो, मी पहिल्याच उठला या इन्स्टिट्यूटचं अभिनंदन करतो आप्पा की माझ्या आईचा देखील सन्मान या इन्स्टिट्यूटनं केला. पहिल्याच उठला मला वाटतं अजितदादांची आई, आर आर पाटलांची आई, मुंडे साहेबांची आई आणि माझी आई, म्हणजे त्यांच्या लेवलचा मी नाही आहे पण माझ्याही आईचा सन्मान केला, त्याबद्दल मी ऋणी आहे या इन्स्टिट्यूटचा. आणि जाधवर सरांचं माझं तसं नातं 1984 पासूनचं आहे. मला वाटतं ओबीसी संमेलनला आपण बरेच वेळा विद्यापीठात भेटलेलो होतो. मी एवढंच सांगेन की या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून की राहुल कराड असेल किंवा ॲडव्होकेट शार्दूल जाधवर असेल, या माणसांच्यामुळं हे खरे चेहरे व्यासपीठावर येतात आणि ज्या माणसाजवळ काही नाही खिशात त्याला देखील वाटतंय मी पंतप्रधान होऊ शकतो, मी मुख्यमंत्री होऊ शकतो, मी खासदार होऊ शकतो, मी आमदार होऊ शकतो, मी नगरसेवक, मी जेडपी मेंबर होऊ शकतो. त्याबद्दल शार्दूल तुझं अभिनंदन. आज बराच वेळ झालेला आहे, आज 3 प्रोग्राम आहेत परंतु आप्पाने आत्ताच सांगितलं की आमची डीपीडीसी मीटिंग पुढं आहे त्यामुळे आता थोडं वाढवतो. आत्ताच मला फोन आला होता काल की गडकरी साहेबांनी 25 कोटीचा एक रस्ता आणि ब्रिज फलटणला दिला आहे आणि त्याचं आज उद्घाटन आहे. पण मी त्यांना विनंती केली की म्हणलं विद्यार्थ्यांच्या पुढं चालता येईल, बोलता येईल, मला हा असा प्रोग्राम आहे. त्यांनी सांगितलं की नाही आला तरी चालेल, म्हणून मी ह्या प्रोग्रामला जास्त वेळ द्यायचं ठरवलं. बांधवांनो काय आहे विद्यार्थ्यांनो, मी बी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी मेरिटमधनं झालेलो आहे, पैसे भरून कॉलेजला इंजिनियर झालेलो नाही. पहिला झोटला आय एम ए मेडिकल मेरिट लिस्ट इम्तियाज जलील साहेब. मी हे का सांगतो, जिस समाज का दल आहे उस समाज का बल आहे. आता आप्पा काँग्रेसमध्ये होते आणि तडससाहेब बी काँग्रेसमध्ये होते, मोठे पक्ष आहेत. आता मोरे साहेबाचा पक्ष, जिवलेलचा पक्ष आणि माझा पक्ष आणि आता आप्पा तुमचाही पक्ष आमच्याच लेवलला आला आहे. आम्ही बघितलं कॉलेजच्या लाईफमध्ये मी मार्क्स वाचला, फुले वाचला, सावरकर वाचला, सर्वच वाचलं, कुराण, महाभारत, रामायण सर्व वाचलं. लक्षात आलं की महादेव जानकर, तुला खासदार वगैरे काय व्हायचं असेल तर तुला तुझ्या पक्षातूनच व्हावं लागेल, दुसऱ्या बी फॉर्म व्हायचं नाही. मी पण केलं आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न केला. पहिली लोकसभा नांदेड लढवली, तिथं हरलो. दुसरी लोकसभा लढलो सांगली बाय इलेक्शन, तिथं हरलो. तिसरी लोकसभा लढलो, पवारसाहेब होते, तिथं मी हरलो. चौथी लोकसभा लढलो, तिथंही मी हरलो. परंतु मी नावमेद झालो नाही. मला एक आनंद आहे की मी आज नॅशनल पार्टीच्या ओरनं चाललो आहे. 4 राज्यात मला पक्षाला मान्यता मिळालेली आहे. माझे 28 नगरसेवक गुजरातला आहेत इम्तियाज जलील, 1 नगरसेवक बेंगलोरला आहे आणि 1 जिल्हा परिषद मेंबर आसामला आहे. महाराष्ट्रामध्ये 98 आहेत आणि टोटल बाबासाहेब पाटील अहमदपूर, राहुल कुल दौंड आणि रत्नाकर गुट्टे गंगाखेड आणि महादेव जानकर विद्यमान आमदार आहे. आयोजकांनी सांगितलं माझे, मी अजून 24 पर्यंत आमदार आहे आणि माझ्या पक्षावर आमदार आहे मी आप्पा. म्हणून मला आनंद काय आहे, ओवीस साहेब असतील, काशीरामजी असतील, राज ठाकरे असतील, पवार साहेब असतील,
यांचा मला सार्थ अभिमान आहे. तिने काय केलं, मोदीचा रस्ता डांबरचा आहे, राहुल गांधीचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे, आणि आमचा रस्ता पाणंदचा आहे. पाणंद समजते का? रानात जाताना पाणंद असते, खडीकरण मी नाही टाकलं त्याच्यावर आमचं. पण आम्ही आमच्या रस्त्यानं जाणार हा विचार आम्ही घेऊन चाललेलो आहे. आज मला देखील सभागृहात टाईम मिळतो, माझ्या आमदारालाही टाईम मिळतो, तो माझा पक्ष म्हणून मिळतो. मी जर तडससाहेब बीजेपीचा आमदार असतो तर मलाही चान्स मिळाला नसता. आणि तिथं लय मोठे नेते आहेत ना, काँग्रेसला लय मोठे नेते आहेत, राष्ट्रवादीत मोठे नेते आहेत. परंतु मी सांगितलं की मला पाहिजे तेवढा वेळ मिळतो. म्हणजे बी जे पीवाली मदत करतात, बाकीची मदत करतात, शिवसेनावालीही मदत करतात, नाही असं नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे बांधवांनो, तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे. माझा बाप तर सरपंच बी नव्हता, राजकारणातच काय संबंध नाही. मलाही राजकारणाची आवड नव्हती, मला MBBSला व्हायचं होतं आप्पा, पण दुर्दैव मला 91% मार्क्स पडली आणि 91.3%ला MBBS क्लोज झालं. ओपनमधनं होतो, ओपनमधनं धनगर समाज त्यावेळेस ओपनमध्येच होता, NTमध्ये नव्हता. मग इंजिनियर डॉक्टर होता येत नाही म्हणून मी आत्महत्या करायला गेलो. आत्महत्या करण्यासाठी वर गेल्यानंतर एक वाक्य मला आठवलं सिंतूरराव किर्लोस्कराचं, महादेव जानकर आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे, कुठल्या पिवरीच्या प्रेमात गेलास किंवा काहीतरी भ्रष्टाचार केला म्हणून तुला काय करावं लागल, आत्महत्या करायची नाही. नंतर मग इंजिनिअरिंगला गेलो आणि मी ठरवलं बांधवांनो, मला तसा सार्थ अभिमान कांशीरामजीचा आहे. त्या माणसांच्या बरोबर 3 वर्ष देशभर फिरलो आणि त्यांनी कसा पक्ष बनवायचं ते शिकवलं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयीचा संबंध आला, त्यांच्याबरोबर आम्हाला मौका करायची संधी मिळाली. नंतर अर्जुन सिंगशी आला, म्हणजे माझं नशीब चांगलं आहे की मी आप्पा नगरसेवक जिल्हा परिषदेच्या भानगडीत आमदारकीच्या पडलोच नाही, खासदार केला, डायरेक्ट नॅशनल पॉलिटिक्सला फिरलो. त्यामुळे मला एक फायदा झाला की देशामध्ये मला फिरता आलं. ही मोठ्या सेलिब्रिटीज आहेत, ज्योती बसू यांच्याशीही आम्हाला संबंध आला, त्यांच्याशीही आम्हाला संधी मिळाली आणि त्यामुळं मला समजलं काय भानगड आहे. लोकसभेत नाही जाता आलं मला, 4 वेळा पडलो. पण आप्पा आता माझं म्हणणं आहे, 10-12 आमदार माझा आलं तर राज्यसभेवर तरी माझ्या पक्षातनं मी जाईल ना. आणि डेफिनेटली माझा इरादा आहे की आने वाल्या 2024ला मी लोकसभा जिंकणारच, आणि ती बी राष्ट्रीय समाज पक्षात. बारामतीत ह्या भागाचं माझ्या उपकार आहेत. मला फक्त बारामती शहरानं माझ्यावर प्रेम केलं नाही, ह्या भागाने मला 38,048 त्यात जाधवर सरांचं योगदान आहे, वसंत मोरेचं योगदान आहे, सर्वांचं आहे. आणि इम्तियाज जलील, मी आणि माझी बहीण पंकज त्या हेलिकॉप्टरनं जात होतो. तुमच्या अगोदर करणारा माझा देखील तुम्हाला आशीर्वाद होता. जाहीर पत्रकारांना सांगू इच्छितो, इम्तियाज जलील जिंकावा, कारण ही इज अ ब्रिलियंट मेंबर ऑफ पार्लमेंट, अशी माणसं निवडून आली पाहिजे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आम्हाला बघितलं जाताना आप्पा म्हणणार OBC आहे, धनगर आहे, अरे इंटलेक्च्युअल देखा ना आमचं, IQ काय आहे, इंटलेक्च्युअल क्वालिटी काय आमची. अमेरिकेला आज पॉप्युलेशन ऑफ हिस्ट्री काय आहे अमेरिकेची, तर अमेरिकेमध्ये 35 करोड लोक आहेत आणि 11 नोबल मिळाले. किती मिळाले त्यांना नोबल? 2 मिनिट, सॉरी 11 चुकीचा होईल, पत्रकार काय म्हणले असतील. अमेरिकेला नोबल 400 मिळाले आणि तिथे जनसंख्या किती आहे? 35 करोड आहे. आणि तिथे युवकांचा रेट रन रेट काय आहे? पॉप्युलेशन 5 करोड आहे. आणि इंडियाचा कुलसंख्या किती आहे? 1,30,000 130 करोड लोक आहेत. नोबल किती मिळाले आम्हाला? 11. मग जाधवर सर आपले इन्स्टिट्यूट काय करतात? आपला IQ किती आहे? IQला आम्ही अमेरिका रशिया नेदरलँडपेक्षाही पिछे आहे, पाठीमागं आहे. मग आमची एज्युकेशन सिस्टम देखील बदलली पाहिजे, चाहे काँग्रेस असू द्या किंवा BJP असू द्या, दोघांची फिलॉसॉफी एकच आहे. टीका करतो आहे अशातला मुळीच भाग नाही तडसताय. दोघांची फिलॉसॉफी जर वेगळी असती तर नोबलमध्ये इंडियाचं प्रमाण 400 अमेरिकेचं आहे, तर 300 तरी आमचं झालं पाहिजे होतं, ही आमची अपेक्षा आहे. मग बदल झाला का? चेंज झाला का? बिलकुल नो चेंज. मग चेंज कशाचा होतो आहे? कसली डेमोक्रेसी? काय डॅम युअर सेफ अँड गुड गव्हर्नमेंट, वी वॉन्ट आवर ओन गव्हर्नमेंट. अतिशय राज्य चांगलं आहे म्हणणार, शाहू फुले आंबेडकरचा आहे, पुरोगमी आहे. आणि त्या पुरोगमी राज्यामध्ये गरिबी एवढे, लाईट अजून नाही, तरुणांना रोजगार नाही, पाहिजे त्याप्रमाणे त्यांना क्वालिटी मिळत नाही. एखादा तरुण म्हणला मला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे तर ते म्हणते तुझा शुगर फॅक्टरी आहे का?
तुझी इन्स्टिट्यूट आहे का, तुझा बाप बिल्डर आहे का, ह्या विचाराचा आपण केला पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, मी असेल, राजू शेट्टी असेल, इम्तियाज जलील असेल, पैसेवाली माणसं नाहीत. मी ज्यावेळेस लोकसभेला उभं राहतो तेव्हा लोकच मला पैसे देतात. माझी तर घर 40 वर्ष घरीच गेलो नाही आप्पा, लग्न नाही, पोरगी कुणी दिली नाही, धनगराने नाही, मराठी नाही, आणि त्या भांगडीत पडलू बी नाही. म्हणून आम्ही हे संसार करतो आहे. लोकच गाड्या देतात, लोकच पैसे देतात. आज पक्ष उभा करलाय, 2 राज्यात मला इम्तियाज जलील मान्यता मिळाली की आय एम बिकमिंग नॅशनल पार्टी. दिल्लीत मला घर मिळणार पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आता मला मुंबईत मिळाले, गुजरातमध्ये मिळाले, कर्नाटकात मिळाले, उत्तर प्रदेशमध्ये मिळाले. पक्षाला कार्यालय, गव्हर्नमेंटला टू वोटिंग पाहिजे का आपलं, त्या वोटिंगच्या दृष्टीनं मी त्या प्रयत्नात चाललो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तरुणांनो, तुम्हीही राजकारणात या. आणि मोठ्या पक्षात गेल्यावरून संधी मिळत नाही. शार्दूल तो आमच्यासारख्याकडे आला का लवकर मंत्री होतील. वसंत मोरेंना तर 1.5 वर्षापासून त्या माग लागलो वसंत मोरेच्या. मी किती मोठ्या पक्षात, त्याचा पक्ष आपला बायासारखाच आहे, त्यांचा बी आमदार एक, आमचाही 2. विशेष म्हणजे हे छोटे मोठे पक्ष काय करतात आप्पा, आपल्याला नुसते ठेवतात, तिकडे तिकडे ठेवतात, झेंडे बघवा आणि राजकीय करत बसा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, ठीक आहे, तुम्ही एखादा पक्ष काढा, त्याच्याबरोबर मी युती करतो. चला, माझा पक्ष पटत नसला तो बरं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेव्होशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही, मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावर, हा सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे, बरेच वक्त्यांची भाषणं झाली, तुम्ही थांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आमच्या इंडियाची शिक्षण पॉलिसी बदलली पाहिजे. या माध्यमातून मी आपलं, भारताच्या संसदेतले 3 खासदार आहेत, भारतातल्या 3ही खासदार लोकशाहीचं मोठं मंदिर कुठं आहे तर लोकसभागृह आहे. तिथं लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर असतात. लॉ मेकर हा मेंबर ऑफ पार्लमेंट असतो आणि लॉ इम्प्लिमेंटर इज द कलेक्टर असतो. आपल्या बहुजन समाजाने ठरवलं पाहिजे, आम्ही क्लार्क न बघता कलेक्टर बनलं पाहिजे, पोलीस न बनता कमिशनर बनलं पाहिजे आणि सरपंच न बनता खासदार बनलं पाहिजे. ही भूमिका आम्ही अदा केली पाहिजे. बांधव मारामारी वसंतराव मोरे आमच्या वार्डात होती. या मोरे हे कुठं गेलं का, दांगडे तिकडं तिकडं हे जातोय, मारामारी खेळत बसतोय. पण सर्वात बजेट कुणाच्या हातात आहे, ही तिघं बसली ती ह्या तिघाच्या हातात आहे. सर्वात मोठी तिजोरी कुणाकडे आहे, मोदी साहेबाकडे आहे. दिल्लीमध्ये राजा राहतो, मुंबईमध्ये सुभेदार राहतो. आमची भांडणं सुभेदारी कशासाठी चालले आहेत, राजासाठी नाही चालली. जोपर्यंत तुम्ही राजा बनणार नाही तोपर्यंत तुमच्या गावाचा रस्ता, पाणी, नळ, नालं किंवा युनिव्हर्सिटी चांगली होणार नाही. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकताय. जाधवर सरांना, सुधाकरराव जाधवरावांना मी शुभेच्छा देईन की ही ह्या माध्यमातून 1.5 लाख युवकांच्यामुळं स्टुडंटपाशी तुम्ही जाताय. आणि इंडियाचा वर्ल्डमध्ये रन रेट यूथच्याबद्दल आयकॉन चांगला आहे, आपला रेट चांगला आहे, अतिशय चांगला आहे. ह्या युवकांना जर योग्य गाईडलाईन केली, योग्य वयात जर त्यांना आपण नॉलेज देण्याचा प्रयत्न केला तर ही बिकम ए परफेक्ट. आणि विद्यार्थ्यांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, कामगार बनू नका, काम मागण्यापेक्षा काम देणारं बना. म्हणजे इम्तियाज जलीलनं सांगितलं 2च माणसं देश चलावतात, अदानी कोण, अंबानी, है ना. त्या मताशी मीही सहमत आहे. पण त्यांना दोष देऊ नका, तुम्ही त्यांना दोष देऊ नये. तुम्हीही प्रयत्न करा की मी बी इंडस्ट्रियलिस्ट बनणार आहे, मी बी इंडस्ट्रियलिस्ट बनू शकतो. आणि मी त्या दृष्टीनं 18 तास काम करतो. आम्ही मिनिस्टर होतो, माझ्याकडे खातं तसं ॲनिमल डेअरी आणि फिशरी. त्यांनी का दिलं मला माहीत नाही, मी इंजिनियर होतो, मला तेच खातं का दिलं काय समजलं नाही मला. काँग्रेस घ्या किंवा बीजेपी घ्या, ठरलं ना खातं आहे ॲनिमल डेअरी फिशरी. आता मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट मेरिटमधला आलो आहे आप्पा. मी आज अमेरिकेला, माझे मित्र आणि एक मैत्रीण गौरी केळकर आहे अमेरिकेला, हेलिकॉप्टरची कंपनी आहे तिची. मला 91% होती, तिला 89 होती. ती हेलिकॉप्टरला आय आय टीहून कुठं गेली, अमेरिकेला गेली. म्हणजे मूर्ख काय, म्हणजे जाणक्या तुला काय कळत नाही, म्हणजे तू काय करतोयस. मी हे का सांगतो तुम्हाला, मला हे कळालं की लोक हे काय भांगड आहे. मग आय आय टीहून जर ही होत नसेल तर आपल्या हातात काय नाही. आपण नुसतं शिक्षण घ्यायचं आणि हे करायचं, नुसतं फिरण्याचं काम आहे,
हे माझ्या लक्षात आलं. तिथून ठरवलं मिस्टर महादेव जानकर मी स्वामी विवेकानंदाला मानतो, महात्मा फुलेला आदर्श मानतो. आणि तिथून ठरवलं की तू लग्न करू नको, संसार करू नको, तुझं गाडं चांगलं चालेल. लग्न केलं का फोन येत नाही कोणाचा, म्हणून या भानगडीत पडलो बांधव. आणि हा संसार उभा केला त्याचं कारण हे झालं. खासदार आमदार मंत्री होणं सोपं आहे, पण पक्ष काढणं फार अवघड आहे आणि पक्ष सांभाळणं फार अवघड आहे. आम्ही आमदार निवडून येतोय, तडस साहेबाचा पक्ष पळवून नेतोय. आम्ही आमदार निवडून येतोय, लगेच त्या भारणे साहेबाचा पक्ष पळवून नेतोय. हे आमचे चार पाच आमदार आल्याशिवाय आम्हालाही लोक भेणार नाहीत, बरोबर आहे त्या जलील. म्हणून आता काय करावं लागेल, छोट्या छोट्या रिजनल पार्टीला दिवस चांगलं आलं पाहिजे, तर आलं पाहिजे प्रत्येक राज्यात. तेलंगणा राज्य आप्पा सर्वात टॉप चाललं आहे आज आपलं. इंडियामध्ये तेलंगणा आणि तामिळनाडू राज्य टॉप चाललं आहे. का? रिजनल पार्टी हातात राज्य आहे. तुम्ही टी आर पी देखा तिथला, जी डी पी देखा पाहा तिथला. आमची राज्य शाहू फुले आंबेडकर म्हणतोय, नद्या नाल्या धरणं एवढी मोठी आहेत, मग आमच्या राज्यात का डेव्हलपमेंट होत नाही, ह्याला जिम्मेदार कोण आहे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बांधवांनो, आपण देखील प्रयत्न करून आपण राजकारणात उतरलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रात तुम्ही डिटेल अभ्यास करा, डिटेल कष्ट करा आणि त्या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करा. मला अध्यक्ष करून या जाधववर इन्स्टिट्यूटनं काय माझ्यात पाहिलं मला माहीत नाही, मला अध्यक्ष केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या सेलिब्रिटींना, वसंत मोरे साहेब असतील, तुम्ही आता आमदार व्हावं, खासदार व्हावं ही शुभेच्छा देतो. अंकिता पाटील आणि ठाकरे, तुम्ही आमदार खासदार व्हावं. आता तुम्ही तर आता मोठ्या घरातलाच गेलाय तिकडं, त्यामुळे तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आहेत. आणि आप्पा तडससाहेब इम्तियाज जलील, तुम्ही तिघांनी पार्लमेंटमध्ये निवडून पुन्हा मिनिस्टर बनावं ही शुभेच्छा देतो. इम्तियाज जलील, तू माझ्याबरच राहतील, काय काळजी करू नको, कारण आमचं नशीब काय खरं आहे. कारण आपण जर भाजप किंवा ह्यांच्यात असतो तर आपण मंत्री झालो असतो. आपण भाजपचं नाही म्हणून तुम्ही अनटचेबल आहात, आहे का नाही? काँग्रेसमध्ये नाही म्हणून अनटचेबल आहे, त्यामुळे आपल्याला हे नाही. पण आपण दोघं असा बंदोबस्त करू की ह्यांचं सरकार बनतंय का नाही ह्याचा विचार आपण करू. आपल्याला घेतल्याशिवाय ह्यांचं गणित बनलं नाही पाहिजे, ही पॉलिसी खेळू आपण, तुम्हाला सांगतो. म्हणून अशा शुभेच्छा देतो. आणि शार्दूल, तुझं आयुष्य चांगलं आहे, पप्पाने हे बनवलं आहे, तू वाढवलं आहे चांगलं, तुझं शिक्षण चांगलं आहे. आता आम्हाला लॉचं नॉलेज नाही, आय मी इंजिनिअरिंग सेक्टरची माणसं, पण तुझं सारं एम बी एचं नॉलेज आहे, लॉच आहे. पॉलिटिक्सवर जास्त कॉन्सन्ट्रेशन कर, थोडं थोडं हे करण्याचा प्रयत्न कर. तूही राज्यसभेचा सदस्य होऊ शकतो आमच्या पक्षातून. आम्ही सांगितलं की आम्हाला काय कमी पडतं आहे, तसं राज्यसभेचा सदस्य होऊ शकतो, त्यामुळे जर तसा प्रयत्न. तुझं पहिलं इन्स्टिट्यूटवर लक्ष ठेवू, इन्स्टिट्यूट संभाळ. आता आम्हाला घर नाही आलं आहे, त्यावेळेला आता बेंगलोर, आता मी बेळगाववरून आलो आहे आणि आता सुरतला चाललो आहे. मी दीड तासाच्या वर राज्य बदलतोय आम्ही, तसं तुझं राज्य बदलू नको, तुझं इन्स्टिट्यूट हे संभाळ. ते संभळत संभळत आतनं गपचूप म्हण की रासपा चांगला, एवढं जर म्हटलं तर प्रचार चांगला होतोय एवढी अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय चांगल्या माणसांचं, तडस साहेब असतील किंवा आमचे बारणे आप्पा असतील किंवा इम्तियाज जलील असतील, अंकिता ताई असेल किंवा आमचे बसंत मोरे, हे अतिशय त्यांच्या कर्तृत्वानं मोठी झालेली माणसं आहेत. आणि माझ्यासारख्या एका छोट्या माणसाकडून त्यांचा सत्कार झाला, मी माझं भाग्य समजतो. आणि पिता पुत्रांना शुभेच्छा देतो आणि इन्स्टिट्यूटची युनिव्हर्सिटी व्हावी अशी शुभेच्छा तिथं करून मी आपल्या जागेत येतो. जय हिंद, जय भारत.